नमस्कार, लीडोस्कोप ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग असं म्हटल्यावरती बऱ्याच जणांना सुरुवातीला प्रश्न पडायचा, अरे हा एक्झॅक्टली करतो काय? हा ट्रेनिंग देतो, ठीक आहे, काउन्सिलिंग कोचिंग करतो, ठीक आहे, म्हणजे हा सायकोलॉजिस्ट आहे का? नाही. माझी बीबीएनजी मधली सुरुवात इथून झाली की सुरुवात करताना अगदी पहिले जे 6 महिने होते तिथे अर्धा वेळ माझा ह्याच्यातच जायचा की मी एक्सप्लेन करतो मी एक्झॅक्टली करतो काय. आय एम टेलिंग द फॅक्ट्स, कारण कसं आहे की फॅक्ट्स माहिती असतील तर तिथून पुढे ग्रोथ कशी झाली हे सांगणं अजून जास्त चांगल्या प्रकारे करता येतं. आणि मग त्याच्यानंतर मला या लीग टेबलने ऑपॉर्च्युनिटी दिली एज्युकेशन स्लॉट्स घ्यायला. सो छोटे छोटे मी ट्रेनिंग स्लॉट्स, एज्युकेशन स्लॉट्स घ्यायला लागलो. आणि त्याच्यानंतर बीबीएनजी मधली माझ्यासाठी एक मोठी ऑर्डर, जी ऑर्डर म्हणजे असाइनमेंट आली, विच वॉज लाईक आयटीआय साठी 18 दिवसाचा मोठा प्रोजेक्ट मला मिळाला. की आयटीआय मध्ये मी डायरेक्टली पोहोचणं आणि ते सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घेणं वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल, कारण जॅक लागतात, रेफरन्सेस लागतात, सगळं असतं, यू ऑल नो. त्याच्यानंतर मग जसं ते ट्रेनिंग रिक्वायरमेंट फुलफिल झाली तसे काउन्सिलिंगच्या देखील माझ्याकडे केसेस यायला लागल्या. इथे मिनल पटवर्धन आहे, त्याच्यानंतर मॅडम पुढे गेलं इकडे, त्याच्यानंतर मनीषा मॅडम आहेत, तर वेगवेगळ्या लोकांकडून काउन्सिलिंगच्या अपॉर्च्युनिटीज मला मिळाल्या. त्यांनी तर घेतलंच, प्लस बाकीच्यांना देखील रेफर केलं. आणि एक सर्वात मोठा फॅक्टर मला कुठे उपयोगी पडला माहितीये की ऍलर्जीज. डॉक्टरकडे गेल्यावर ऍलर्जिया किंवा ॲनॅलर्जी किंवा अशा काही अँटी ॲलर्जी गोळ्या दिल्या जातात अँड दॅट्स इट, हे कंटिन्यू करायचंय. आणि तिथे आय वॉज एबल टू हेल्प देम ऑन रिव्हर्सिंग देअर ॲलर्जीज. सो ॲलर्जीज मध्ये मला खूप बेनिफिट मिळाला. आणि त्याच्यानंतर फोबिया, इथे फोबियासाठी एक एक्झाम्पल आहे. सो थँक्यू बीबीएनजी फॉर ऑल दिस रिस्पॉन्स, थँक्यू सो मच.